भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकींसाठी संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी ही सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर 400 अधिक तर महाराष्ट्र राज्यात 45 जास्त जागांवर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट केलं आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पनवेल उरण कर्जत विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम हा पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, कोकण म्हाड्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, चारुशीला घरत, उपाध्यक्षा कविता चौतमोल, वसंत भोईर, मंगेश मस्कर, रामदास ठोंबरे, सुभाष कदम, ब्रिजेश पटेल, रत्नप्रभा घरत, पनवेल मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पनवेलमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसंच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल उरण कर्जत विधानसभेतील पदाधिकारी तसंच 5,000 जास्त कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशा, लेझिमची साथ व ब्रास बँडवर कोळी नृत्य, नागरिकांकडून पुष्पवृष्टी तसंच स्वागत लक्षणीय होतं. ज्येष्ठ आणि महिला कार्यकर्त्यांचा उत्साह, युवांचा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घर घर चलो संपर्क अभियान रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर नागरिकांना मोदी सरकारनं 9 केलेल्या योजना आणि निर्णयांची माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी संपूर्ण वातावरण भाजपमय झालं होतं. यावेळी मेरी माटी मेरा देश अभियानही राबवण्यात आलं. त्यानंतर चौक सभेच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर बूथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेल्या पनवेल उरण कर्जत विधानसभा वॉरियर्सची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. तसंच या कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचं देखील कौतुक केलं. तसंच हा दौरा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. या दौऱ्यानिमित्त आयोजित चौक सभेतून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे आणि या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच भाजप महायुतीला चिंता नाही, त्यांच्याकडे अष्टपैलू देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्वाची कास सोडलेल्या उद्धव ठाकरेंना सोडून संस्कृतीची जाण असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी मोदींना साथ दिली आहे असं सांगून भाजप महायुतीचा महाविजय होणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. जो चांगला भाषण देत नाही तो नेता होऊ शकत आणि राहुल गांधीला चांगलं भाषण देता येत कोणी म्हटलंय? मी म्हटलं का? पण प्रशांतनी म्हटलं का? तुम्ही म्हटलं का? हे कोणी म्हटलं? विजय वडट्टीवारांनी म्हटलं. आता बघा मग कसे लोक नाही म्हणतील मोदीजी प्रधानमंत्री व्हावे म्हणून. यावेळी 2024 निवडणुकीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पनवेलला मशीन येईल त्या मशीनवर मला विश्वास आहे या पनवेल नगरीचे 100% लोक महायुतीला कमळाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. मी एका युवा कार्यकर्त्याला भेटलो, त्याचं नाव माझ्याकडे आहे.
म्हणजे मोबाईल मध्ये रेकॉर्ड आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्याला विचारलं प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर मोदीजी पाहिजे. त्याने म्हटलं कशा करता, त्याला विचारलं कशा करता मोदीजी पाहिजे. त्याने म्हटलं 15 ऑगस्ट 2023 मोदीजींचं मी भाषण ऐकलं, मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत, अमृत काळातला भारत, जगातला आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प केला, म्हणून मी मोदीजींना मतदान करणार आहे. तर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सबका साथ सबका विकास या अनुषंगाने प्रगती होत आहे, आपण कार्यकर्ते म्हणून भाग्यवान आहोतच, रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, रस्त्यांचे जाळे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचा विकास होत आहे. यामागील लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना आपण येथून 56,000 आघाडी दिली, तर विधानसभा निवडणुकीत 93,000 आघाडी मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय होण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या लढाईत उतरावे असं आवाहन केलं. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहोत. आपण कार्यकर्ते म्हणून भाग्यवंत आहोतच की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, जेव्हा देशाचं नेतृत्व पंतप्रधान करतात. पण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या या उत्तर रायगड मध्ये एकीकडे जेएनपीडीचे 4 फोर्ट, विमानतळ, त्याच्याबरोबर रेल्वेचं पनवेलला मोठं टर्मिनल, उद्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे आणि म्हणूनच हा प्रचंड प्रमाणामध्ये होणारा विकास, या विकासामध्ये सबका साथ सबका विकास सगळ्यांना या ठिकाणी स्वतःला विकसित करण्याची संधी आहे आणि म्हणूनच आज बावनकुळे साहेब आपल्यामध्ये आलेत. अपेक्षा आहे त्यांची की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या येणाऱ्या निवडणुकी प्रत्येक निवडणुकीमध्ये कष्ट करत घाम गाळत या ठिकाणी उतरला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे की इकडे 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बारणे साहेबांना या ठिकाणी 56,000 लीड दिलेलं होतं, पनवेल विधानसभेमध्ये आपल्याला 93,000 लीड मिळालेलं होतं आणि म्हणून मला खात्री आहे की येणारी प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पार्टी इथला उमेदवार, बावनकुळे साहेबांनी दिलेला उमेदवार विजयी केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो.